बेरोजगारीचा प्रश्न देशात दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतोय. महागडं शिक्षण घेऊनही नोकरी न मिळणं हे अगदी कॉमन झालंय. एवढंच नाही तर असलेल्यांच्या नोकऱ्या टिकवणं ही मुश्किल झालंय. या सगळ्या परिस्थितीचा दबाव विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. आई वडिलांनी कष्ट करून आपल्याला मोठं केलं, महागडं शिक्षण दिलं, पण एवढं करून आपल्याला नोकरीच मिळाली नाही तर? अशा वेळी अनेकदा हे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. तो मार्ग योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय असला तरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या भयावह आहे. पाहूयात याच बाबतचा विशेष रिपोर्ट. विद्यार्थ्यांवर सातत्यानं वाढणारा दबाव आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळं विद्यार्थी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं एक अहवाल जाहीर केलाय. त्यात वाढत्या आत्महत्येबाबत आकडेवारी देण्यात आली. मागील 10 वर्षात भारतात 82,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात 2018 या वर्षात दर दिवशी 28 विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं दिसून आलं. त्याचाच अर्थ दर 24 तासांमध्ये 28 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय प्रमाण आहे विद्यार्थी आत्महत्यांचं. 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2018 मध्ये 81,758 विद्यार्थ्यांची आत्महत्या. यात 57% आत्महत्या मागील 5 वर्षात. 2018 मध्ये 10,159 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मागील 10 वर्षात सर्वाधिक आत्महत्या. महाराष्ट्रात सर्वाधिक 1,448 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तामिळनाडू मध्ये 953, मध्य प्रदेश मध्ये 862, कर्नाटक मध्ये 755 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, तर पश्चिम बंगाल मध्ये 609 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. बहुतांशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अपयश आल्यामुळं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवण्याचं कारण समोर आलं. त्याशिवाय विद्यार्थी आत्महत्येसाठी इतरही कारण आहेत. अंमली पदार्थांचं सेवन, तणाव, कौटुंबिक कारण, नातेसंबंध आदी कारणांमुळेही आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचा अहवाल देखील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं जाहीर केला आहे. NCERB च्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळं वर्ष 2018 मध्ये 12,936 लोकांनी आत्महत्या केली. कर्ज आणि शेतीच्या इतर कारणांमुळं 10,349 जणांनी आत्महत्या केली. वर्ष 2017 मध्ये 12,241 जणांनी बेरोजगारीमुळं मृत्यूला कौटाळलाय. तर कृषी संकटामुळं 10,650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2018 मध्ये 5,763 शेतकऱ्यांनी आणि 4,586 शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. हे कुठेतरी रोखण्यासाठी सगळ्याच स्तरावरून यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. विद्यार्थी असे कोणतं पाऊल उचलणार नाही यासाठी त्यांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते आत्महत्या करण्यापासून त्यांना रोखता येईल. तसेच तरुणांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, ज्याने आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. हे सगळं थांबवता येऊ शकतं. गरज आहे ती फक्त सगळ्यांनी एकत्रित त्यावर काम करण्याची.